नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राची खबर बात सूची सुरुवात करूयात पंजाबमधल्या राजकीय भूकंपाच्या बातमीनं। पंजाबच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवलाय। सर्व मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला। स्वाभाविक आहे, मुख्यमंत्री जेव्हा राजीनामा देतात तेव्हा तो मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो। पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्याआधीच तिथं हा राजकीय भूकंप घडला आहे। काँग्रेस सोडणार नाही, मात्र समर्थकांची बैठक घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचं अमरिंदर सिंग यांनी म्हटलेलं आहे। पक्षात अनेकदा अपमानित करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। अमरिंदर सिंग यांचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंसोबत मतभेद होते। या दोन्ही नेत्यांमधला वाद आता राजीनाम्याच्या वळणावर पोहोचलेला आहे। सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांच्यातला राजकीय संघर्ष हा काँग्रेससाठी अत्यंत मोठी डोकेदुखी ठरलेला होता, पण यातून तोडगा काढण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी काही वरिष्ठ नेत्यांवर याची जबाबदारी सोपवलेली होती। या तोडग्यावर या संपूर्ण वादावर तोडगा निघेल अशी आशा होती, पण हा वाद अतिशय चिघळला आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवल्यानं पंजाबमध्ये मोठं राजकीय संकट निर्माण झालंय। मेरे ऊपर कोई एलिमेंट ऑफ डाउट है कि मैं चला नहीं सका या कोई बात हुई, पर आई फील ह्यूमिलिएटेड कि जिस तरीके से ये बात हुई है। एंड मैं समझता हूँ अगर ये फीलिंग है, दो महीने में तीन बार आपने सीएल मेंबर्स ऑफ असेंबली के बुलाए, उसका मुझे फैसला मैंने किया कि मैं इसको इस चीफ मिनिस्टरशिप से मैं आप आज छोड़ दूँगा और जिन पे उनको भरोसा होगा उनको बुला लेंगे। मेरा फैसला आज सुबह हो गया था। मैंने कांग्रेस प्रेसिडेंट से बात की थी सुबह और मैंने उनको कह दिया था कि मैं इस्तीफा दे रहा हूँ आज। कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला आहे आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी, याचं राजकीय विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। केसरी सर, ज्या प्रकारची उलथापालथ पंजाबमध्ये होती आहे, एक मोठा जनादेश काँग्रेसला तिथं मिळाला आणि निवडणुकीच्या तोंडावर आता काँग्रेसमध्ये हा सगळा वाद विकोपाला गेला। आज तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, या सगळ्याचे काय परिणाम होतील भविष्यामध्ये पंजाबच्या राजकारणात? असे की पंजाबमध्ये जी काँग्रेस पहिल्या क्रमांकावर होती, ती ज्यावर भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल, शिरोमणी अकाली दल यांच्यातली युती तुटली, त्याच्यानंतर काँग्रेससाठी मोकळं मैदान होतं। ते मोकळं मैदान त्यांनी घालवलं। आता त्यांची वाट काटेरी आहे, कठीण आहे। विदिन द पार्टी संघर्ष होईल, आउटसाइड पार्टी संघर्ष होईल। महत्वाचं म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना घालवण्यात आलं, कारण त्यांच्याकडे आमदारांचं संख्याबळ नव्हतं। याच्यानंतर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जी काँग्रेसची सरकार आहेत ती सेफ आहेत का? कारण असं म्हटलं जातं की आता अशोक गेहलोत यांना सुद्धा बदलला पाहिजे, तरुण आणला पाहिजे, सचिन पायलट असतील किंवा आणखीन कोणी असतील। त्या छत्तीसगडमध्ये राहुल गांधी यांनी प्रॉमिस केलं होतं सिंग देव यांना की 2.5 वर्षानंतर आम्ही तुम्हाला करू, किती गडबड होईल। म्हणजे काँग्रेसला एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या सर्व पक्षांचं नेतृत्व करायचं, त्याचवेळेस त्यांच्या घरामध्ये त्यांचं घर डबघाईस आलेलं आहे, पडझड सुरू झालेली आहे आणि त्यांनी त्यांचा जो चॉईस आहे तो चॉईस काँग्रेसमधला नाही तर बाहेरून जे आलेले त्यांच्यासाठी, म्हणजे जसं सिद्धू आहे, सिद्धू हे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते, जेमतेम 2 वर्ष झाले काँग्रेसमध्ये आले आणि तुम्ही त्यांना प्रदेशाध्यक्ष करून ते आता मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत, म्हणजे आता होतील किंवा 4 महिने होतील किंवा होणार नाही, जे काही असेल ते असेल, याच्यामध्ये कोण काय गमावलं आणि कोण काय कमावलं याच्या हे जर ह्याचा जर आपण अभ्यास केला तर काँग्रेसने अनेक गोष्टी गमावलेल्या आहेत। त्यांची आता इनबिन 3 राज्य आहेत, 2 राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये ते सत्तेत सहभागी आहेत, पार्टनर आहेत। आणि आता ह्याच्या पुढे मोठा प्रश्न आहे, मोठं आव्हान आहे पुढच्या काळामध्ये। नुसत्या निवडणुका आहेत, उत्तर प्रदेश आहे, या पुढच्या ह्याच्यात उत्तराखंड आहे, गोवा आहे, त्याच्यानंतर गुजरात आहे। गुजरातमध्ये राजीव सातव गेल्यानंतर काँग्रेसने तिथे प्रभारी नेमला नाही। बरोबर, पण सर अगदी आपण त्याचंही विश्लेषण करायला हवं। एका बाजूला भाजप
ज्या प्रकारचे ऑपरेशन्स करत आहे, म्हणजे गुजरातमध्ये 24 जणांचा राजीनामा, मंत्रीपदक दिली, घरी बसवलं, त्यांना नवे मंत्री आणले, मुख्यमंत्री गेले, कर्नाटकमध्ये ते झालं, इतर राज्यातसुद्धा ते झालं, आणि हे सगळं शांततेत होत आहे, काँग्रेस हे का करू शकत नाही आहे? केंद्रीय नेतृत्वाचा अभाव असं आहे की त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ आहे, केंद्रात सरकार आहे, त्यामुळे हायकमांडच्या जी आदेश असतो त्याला जरब असती आणि तो त्याला एक अधिकार असतो. काँग्रेसकडे काय म्हणजे म्हणतात ना मराठीत एक म्हणे की ओसाडगावची पाटील. काँग्रेसकडे राज्य नाही आहेत, काँग्रेस हायकमांडच्या नावावरती तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, त्यांच्या नावाने मते मिळत नाहीत. अशा वेळेस कदाचित कळत न कळत जर तिने भाजपचं अनुकरण जरी केलं असलं तर त्याला राजकीय व्यवहार किंवा राजकीय शहाणपणा म्हणत नाही. पहिल्यांदा तुम्ही तुमचं घर नीट केलं पाहिजे, निवडून आलं पाहिजे, संख्याबळ पाहिजे, मग हायकमांड ह्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. बरोबर, आणि ते सध्या दिसत नाहीये. धन्यवाद सर, तुम्ही हे सगळं राजकीय विश्लेषण केलं त्याबद्दल.